गुड मॉर्निंग फ्रेंड्स. ऑपरेटिंग सिस्टीमच्या प्रीवियस लेक्चरमध्ये आपण काय बघितलं? सर्व्हिसेस ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीमच्या डिफरंट सर्व्हिसेस आहेत, त्या कोणत्या आणि त्याची डिटेल्ड इन्फॉर्मेशन आपण प्रीवियस लेक्चरमध्ये शिकलो. आज आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन ऑफ सिस्टीम कॉल्स. सिस्टीम कॉल म्हणजे काय, त्याच्यामागचं इंटेन्शन काय आणि त्याचे किती टाईप्स आहेत आणि कोणते, याचा आज आपण स्टडी करणार आहोत. ओके, इंट्रोडक्शन ऑफ सिस्टीम कॉल्स. सिस्टीम कॉल म्हणजे काय ते समजून घेण्याआधी फर्स्ट वन नीड टू अंडरस्टँड दी डिफरन्स बिटवीन कर्नेल मोड अँड यूजर मोड ऑफ CPU. सिस्टीम कॉल म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्याआधी आपल्याला कर्नेल मोड आणि यूजर मोड या दोघांच्यामधला डिफरन्स समजून घेणे गरजेचं आहे. CPU दोन मोड्स असतात, यूजर मोड अँड कर्नेल मोड. त्या दोघांच्यामध्ये नेमकं काय डिफरन्स आहे ते आधी आपण स्टडी करूया. म्हणजेच तुम्हाला सिस्टीम कॉल नेमकं कशासाठी असतं, त्याचं पर्पज काय, त्याचं इंटेन्शन काय ते लक्षात येईल. ओके, फर्स्ट वन इज कर्नेल मोड. व्हेन CPU इज इन कर्नेल मोड द कोड बीइंग एक्झिक्युटेड कॅन ॲक्सेस एनी मेमरी ॲड्रेस अँड एनी हार्डवेअर रिसोर्सेस. म्हणजेच काय, जेव्हा CPU कर्नेल मोडमध्ये असेल, ओके, तर तो काय करू शकतो, कोड एक्झिक्यूट करू शकतो. आणि तो कोड एक्झिक्यूट करत असताना तो कोणत्याही मेमरी ॲड्रेस प्लस कोणताही हार्डवेअर रिसोर्सेस ॲक्सेस करू शकतो. CPU जेव्हा कर्नेल मोडमध्ये असेल आणि तो कोड एक्झिक्यूट करत असेल, तेव्हा त्याला जर एखादा रिसोर्स, एखादा हार्डवेअर रिसोर्स किंवा मेमरी ॲड्रेस ॲक्सेस करायचा असेल, तर तो काय करू शकतो, ॲक्सेस करू शकतो. हेन्स कर्नेल मोड इज अ व्हेरी प्रिव्हिलेज्ड अँड पॉवरफुल मोड. म्हणजेच कर्नेल मोड हा काय असणार आहे, मोर पॉवरफुल, मोस्ट पॉवरफुल मोड असणार आहे. ओके, त्याच्याकडं काय असणार आहे, जास्त पॉवर असणार आहे. इफ अ प्रोग्रॅम क्रॅशेस इन कर्नेल मोड द एन्टायर सिस्टीम विल बी हल्टेड. जर एखादा प्रोग्रॅम, जेव्हा CPU कर्नेल मोडमध्ये असेल आणि एखादा प्रोग्रॅम एक्झिक्युशन होत असताना क्रॅश झाला, तर ऑल ओवर ऑल दिस होल सिस्टीम, जी काही सगळी सिस्टीम असणार आहे, ती काय केली जाते, हॉल्ट केली जाते, स्टॉप केली जाते. ओके, एखादा प्रोग्रॅम एक्झिक्यूट होत असेल कर्नेल मोडमध्ये असताना, जेव्हा CPU एखादा प्रोग्रॅम क्रॅश झाला, तर सगळी सिस्टीम काय केली जाते, हॉल्ट केली जाते, स्टॉप केली जाते. व्हेन अ प्रोग्रॅम इज एक्झिक्युटिंग इन कर्नेल मोड इट इज एक्झिक्युटिंग इन प्रिव्हिलेज्ड मोड. जेव्हा एखादा प्रोग्रॅम कर्नेल मोडमध्ये एक्झिक्यूट होत असतो, म्हणजेच काय म्हणू शकतो आपण त्याला, इट इज एक्झिक्युटेड इन प्रिव्हिलेज्ड मोड. तो प्रिव्हिलेज्ड मोडमध्ये एक्झिक्यूट होतो आहे असं म्हणू शकतो आपण. सो इट कॅन ॲक्सेस एनी हार्डवेअर रिसोर्सेस. त्यामुळे काय करू शकतो तो, कोणताही हार्डवेअर रिसोर्सेस, कोणताही मेमरी ॲड्रेस काय करू शकतो, ॲक्सेस करू शकतो. नेक्स्ट, सो व्हेन अ प्रोग्रॅम नीड्स टू ॲक्सेस एनी रिसोर्सेस व्हाईल इट इज रनिंग इन यूजर मोड, इट मेक्स अ सिस्टीम कॉल टू द कर्नेल, देन अ कंटेक्स्ट स्विच ऑकर्स विच टेक्स द प्रोग्रॅम फॉर यूजर मोड टू कर्नेल मोड. आफ्टर द रिसोर्स इज ॲक्सेस्ड, वन मोर कंटेक्स्ट स्विच ऑकर्स विच टेक्स बॅक द प्रोग्रॅम एक्झिक्युशन टू द यूजर मोड. म्हणजेच काय, एखादा प्रोग्रॅम, ज्यावेळी एखादा प्रोग्रॅम जेव्हा यूजर मोडमध्ये असतो आणि तो एक्झिक्युशन करणार असतो, तो एक्झिक्यूट होणार असतो, तो रनिंग प्रोसेसमध्ये असतो, तेव्हा तो डिरेक्टली मेमरी ॲड्रेस किंवा हार्डवेअर रिसोर्सेस ॲक्सेस करू शकत नाही. ओके, यूजर मोडमध्ये जर एखादा प्रोग्रॅम एक्झिक्यूट होत असेल, तर त्यावेळी यूजर मोडमधून डिरेक्टली मेमरी ॲड्रेस किंवा हार्डवेअर रिसोर्सेस ॲक्सेस केले जाऊ शकत नाहीत. सो त्यावेळी काय होतं, त्यावेळी आपण कर्नेल मोडला कॉल केला जातो, त्याच कॉलला काय म्हटलं जातं, सिस्टीम कॉल. ह्या सिस्टीम कॉलचा यूज करून कर्नेल मोडला काय केलं जातं, तिथून जे काही मेमरी ॲड्रेसेस प्लस हार्डवेअर रिसोर्सेस आहेत ते ॲक्सेस केले जातात. त्यावेळी काय होतं, हा जो यूजर मोड असणार आहे तो कर्नेल मोडला रिक्वेस्ट करतो. ओके, त्यावेळी काय होतं, तिथं एक कंटेक्स्ट स्विच ऑकर होतो आणि तिथं काय होतं, जो काही यूजर मोडमध्ये प्रोग्रॅम असणार आहे तो काय केला जातो, कर्नेल मोडकडे स्विच केला जातो. मग कर्नेल मोडमध्ये तो प्रोग्रॅम स्विच केला, ओके, यूजर मोडमध्ये एखादा प्रोग्रॅम रन होत असताना त्याला
जे काही रिक्वायर्ड हार्डवेअर रिसोर्सेस आणि मेमरी ॲड्रेस आहेत ते डिरेक्टली ॲक्सेस करता येत नाहीत. सो काय केला जातो, तिथं कंटेक्स्ट स्विच ऑफ करवतो आणि तो काय करतो, यूजर मोडमधला जो काही प्रोग्रॅम असणार आहे रनिंग एक्झिक्युशनसाठी तो प्रोग्रॅम कर्नेल मोडकडे स्विच केला जातो. ओके, आता कर्नेल मोडमध्ये तो आला प्रोग्रॅम म्हणजेच काय, त्याच्याकडे ऑथॉरिटी आली. कोणताही हार्डवेअर रिसोर्स किंवा कोणताही मेमरी ॲड्रेस ॲक्सेस तो करू शकतो कर्नेल मोडमध्ये. सो त्याला जे काही रिक्वायर्ड रिसोर्सेस आहेत तो काय करतो, गेन करतो. पुन्हा त्याला जे रिक्वायर्ड रिसोर्सेस आहेत ते गेन करून झाल्यानंतर पुन्हा तिथे कंटेक्स्ट स्विच ऑकर होतो आणि ते पुन्हा काय केले जाते, ते प्रोग्रॅम एक्झिक्युशन बॅक आले जाते यूजर मोडकडं आणि काय होतं, तिथं प्रोग्रॅमचं एक्झिक्युशन डन होतं. लक्षात येतं आहे? तो जो काही प्रोग्रॅम असणार आहे यूजर मोडमध्ये त्याला जे काही रिक्वायर्ड रिसोर्सेस आहेत ते मिळवण्यासाठी काय केलं जाते, तिथं कंटेक्स्ट स्विच ऑकर होतो आणि तो काय केला जातो, प्रोग्रॅम कर्नेल मोडमध्ये जातो. कर्नेल मोड त्याला जे काही रिक्वायर्ड रिसोर्सेस आहेत ते देऊन टाकतं, पुन्हा कंटेक्स्ट स्विच ऑकर होतो आणि तो प्रोग्रॅम पुन्हा कुठे स्विच होतो, जिथं पहिल्यांदा तो यूजर मोडकडे असतो तिथे तो स्विच होतो आणि तिथं त्या प्रोग्रॅमचं एक्झिक्युशन डन होतं. लक्षात येतं आहे? नेक्स्ट, यूजर मोड. वेन सी पी यू इज इन यूजर मोड द प्रोग्रॅम डोंट हॅव डिरेक्ट ॲक्सेस टू मेमरी अँड हार्डवेअर रिसोर्सेस. इन यूजर मोड इफ एनी प्रोग्रॅम क्रॅशेस ओनली दॅट पर्टिक्युलर प्रोग्रॅम इज हॉल्टेड. दॅट मीन्स द सिस्टीम विल बी इन अ सेफ स्टेट इवन इफ अ प्रोग्रॅम इन यूजर मोड क्रॅशेस. हेन्स मोस्ट प्रोग्रॅम इन अन ऑपरेटिंग सिस्टीम रन इन यूजर मोड. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, यूजर मोडमध्ये जर एखादा प्रोग्रॅम एक्झिक्यूट करायचा असेल तर तो प्रोग्रॅम डिरेक्टली एखादा मेमरी ॲड्रेस किंवा हार्डवेअर रिसोर्स ॲक्सेस करू शकत नाही, राईट? सो तो काय करतो, सिस्टीम कॉल थ्रू कर्नेल मोडकडे रिक्वेस्ट सेंड करतो. नेक्स्ट, एखादा प्रोग्रॅम जर यूजर मोडमध्ये असताना क्रॅश झाला तर काय केले जाते, पर्टिक्युलर तो प्रोग्रॅम हॉल्ट केला जातो ॲज कम्पेअर्ड टू कर्नेल मोड. कर्नेल मोडमध्ये जर एक प्रोग्रॅम एक्झिक्युशन होत असताना तो प्रोग्रॅम क्रॅश झाला तर कम्प्लीट सिस्टीम हॉल्ट केली जाते. पण यूजर मोडमध्ये जर एखादा प्रोग्रॅम किंवा एखादी प्रोसेस क्रॅश झाली तर ती पर्टिक्युलर प्रोसेस काय केली जाते, हॉल्ट केली जाते. आणि ज्या काही डिफरंट प्रोसेसेस आहेत त्या ॲज इट इज वर्कआउट होत असतात. हो, ओके. सो म्हणून काय म्हटलं जातं, जेव्हा सिस्टीम यूजर मोडमध्ये असतो, जेव्हा सी पी यू यूजर मोडमध्ये असतो तेव्हा एखादी जर प्रोसेस क्रॅश झाली तर ती पर्टिक्युलर प्रोसेस काय केली जाते, हॉल्ट केली जाते आणि बाकीचे जे काही सिस्टीममधल्या प्रोसेस असणार आहेत त्यांचं फंक्शन्स ॲज इट इज चालू असतो. सो नंबर ऑफ युजर्स काय करतात, नंबर ऑफ ऑपरेटिंग सिस्टीममध्ये काय केलं जातं, जे काही प्रोग्रॅम्स आहेत ते यूजर मोडमध्ये एक्झिक्यूट केले जातात. वेन अ प्रोग्रॅम इज एक्झिक्युटिंग इन यूजर मोड इट इज नॉट इन प्रिव्हिलेज्ड मोड. कर्नल मोडला काय सांगितलं आपण, जेव्हा एखादा प्रोग्रॅम कर्नेल मोडमध्ये असतो तेव्हा तो कुठला असतो, प्रिव्हिलेज्ड असतो. बट यूजर मोडमध्ये काय येणार, इट इज नॉट इन प्रिव्हिलेज्ड मोड. ओके, सो व्हेनेवर इट नीड्स एनी हार्डवेअर रिसोर्सेस लाईक रॅम ऑर प्रिंटर इट नीड्स टू मेक अ कॉल टू द कर्नेल अँड दिस इज कॉल्ड ॲज सिस्टीम कॉल. म्हणजेच काय, एखादा जर प्रोग्रॅम यूजर मोडमध्ये असेल आणि त्याला कोणताही हार्डवेअर रिसोर्स ॲक्सेस करायचा असेल तर तो काय करतो, कॉल करतो. कोणाला, कर्नेलला. तर त्यालाच काय म्हटलं जातं, सिस्टीम कॉल. ओके, आता सिस्टीम कॉल म्हणजे काय ते बघूया. ओके, सिस्टीम कॉल अलाव यूजर लेवल प्रोसेस टू रिक्वेस्ट सर्व्हिसेस ऑफ द ऑपरेटिंग सिस्टीम. सिस्टीम प्रोग्रॅम कॅन बी थॉट ऑफ ॲज बंडल ऑफ यूजफुल सिस्टीम कॉल्स. दे प्रोव्हाइड बेसिक फंक्शनॅलिटी टू यूजर्स सो दॅट यूजर्स डू नॉट नीड टू राईट देअर ओन प्रोग्रॅम्स टू सॉल्व कॉमन प्रॉब्लेम्स. ओके, म्हणजेच काय, सिस्टीम कॉल्स म्हणजे काय, इन शॉर्ट आपण डिरेक्टली त्याला पर्टिक्युलर सेपरेट असा त्याच्यासाठी प्रोग्रॅम लिहावा लागणार नाही. ओके, अँड वी कॅन से सिस्टीम कॉल इज द डिफरन्स, इट इज द इंटरफेस. ओके, इट इज द इंटरफेस बिटवीन यूजर मोड अँड कर्नेल मोड. ओके, कारण कर्नेल मोड आणि यूजर मोड ह्या दोघांचं कम्युनिकेशन कोणा थ्रू होतं, सिस्टीम कॉल थ्रू. सो
System call is the fundamental interface between application and the kernel. It is the mechanism used by an application program to request services from the operating system. Okay, हे एक mechanism आहे. Okay, कोणा कडून application program कडून कशासाठी तर services साठी ज्या काही आपल्याला services आहेत त्या पाहिजे आहेत. Okay, so त्याच्यासाठी request send करण्यासाठी operating system कडून system callचा use केला जातो. System call often use a specific machine code instruction which causes the processor to change mode. The system call provides an interface to the operating system. म्हणजेच काय हा जो काही सिस्टीम कॉल आहे तो काय प्रोव्हाइड करतो इंटरफेस प्रोव्हाइड करतो ऑपरेटिंग सिस्टीम सर्व्हिसेस ऑपरेटिंग सिस्टीम्सकडून ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्याच्यासाठी सिस्टीम कॉल हा काय इंटरफेस ॲज अ इंटरफेस वर्कआउट होतो. अ सिस्टीम कॉल इज द प्रोग्रॅमॅटिक वे इन विच अ कंप्युटर प्रोग्रॅम रिक्वेस्ट अ सर्व्हिस फ्रॉम द कर्नेल ऑफ द ऑपरेटिंग सिस्टीम इट इज एक्झिक्युटेड ऑन. This may include hardware related services, creation and execution of new processes and communication with integral kernel service such as process scheduling. Okay, a system call is a way of program to interact with operating system. जी काही operating system आहे त्याच्यासोबत interact होण्यासाठी system call काय केला जातो use केला जातो. A computer program makes a system call when इट मेक्स अ रिक्वेस्ट टू ऑपरेटिंग सिस्टीम. हा कम्प्युटर प्रोग्राम कधी सिस्टीम कॉल यूज करतो जेव्हा त्याला ऑपरेटिंग सिस्टीमकडून एखादी रिक्वेस्ट एखादी सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाणार असेल त्यावेळी काय केलं जाते सिस्टीम कॉल यूज केला जातो. सिस्टीम कॉल प्रोव्हाइड्स द सर्व्हिसेस ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम टू द युजर्स प्रोग्राम व्हाया ॲप्लिकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेस. ओके, हा जो काही सिस्टीम कॉल आहे तो काय प्रोव्हाइड करतो तर डिफरंट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. राईट, ऑपरेटिंग सिस्टीमच्या डिफरंट सर्व्हिसेस यूजर प्रोग्रॅमला तो काय करत असतो प्रोव्हाइड करत असतो. राईट, यूजर मोडला काय करतो तो डिफरंट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. कशाच्या थ्रू? तर ॲप्लिकेशन प्रोग्रॅम इंटरफेस याच्या थ्रू काय करतो त्या काही त्या सर्व्हिसेस आहेत तो प्रोव्हाइड करतो. इट प्रोव्हाइड्स अन इंटरफेस बिटवीन अ प्रोसेस अँड ऑपरेटिंग सिस्टीम टू अलाव user level process to request services of operating system. Okay, system calls are the only entry point into the kernel system. तुम्ही काय म्हणू शकता system call काय आहे हा entry point आहे कुठे जाण्यासाठी kernel mode मध्ये जाण्यासाठी जी काही kernel system आहे त्याच्यामध्ये जाण्यासाठी system call काय आहे entry point आहे. All programs need resources must use system calls. Okay, सगळ्या जे काही नंबर ऑफ प्रोग्रॅम्स असणार आहेत त्यांना सिस्टीम कॉल काय आहेत गरजेचेच आहेत. का? कारण एखादी प्रोसेस क्रिएट करण्यासाठी डिलीट करण्यासाठी सस्पेंड हॉल्ट करण्यासाठी स्टॉप करण्यासाठी सिस्टीम कॉल काय आहे गरजेचे आहेत. कोणकोणते ते? तर प्रोसेस क्रिएशन अँड डिलिशन, सस्पेन्शन अँड रिझम्पशन अँड द लास्ट वन इज सिंक्रोनायझेशन प्रोसेस. ओके, नेक्स्ट. There are common APIs available for most operating system. Different operating systems आहेत, right? So, the different operating systemसाठी जे काही application programming interface असणार आहेत ते आपल्याला दिलेले आहेत. Windows operating systemसाठी कोणता application programming interface असेल? तर Win32 API. Next, Unix, Linux, Mac, OS ह्या operating systemसाठी POSIX API हा API use केला जातो. And the last one is Java Virtual Machine Operating System साठी Java Application Programming Interface यूज केला जातो. Next point आपला काय असणार आहे? Types of System Calls. हे जे काही System Call आहे त्याचे किती टाईप्स असणार आहेत? Process Control, File Management, Device Management, Information Maintenance and the last one is Communication. ह्या लेक्चरमध्ये आपण प्रोसेस कंट्रोल अँड फाईल मॅनेजमेंट याच्याबद्दल शिकणार आहोत अँड नेक्स्ट लेक्चरमध्ये रिमेनिंग 3 आपण कवर करणार आहोत. ओके, आता प्रोसेस कंट्रोल सिस्टीम कॉल म्हणजे काय? प्रोसेसला कंट्रोल करण्यासाठीचे जे काही असणार आहेत ते सिस्टीम कॉल, दॅट इज प्रोसेस कंट्रोल सिस्टीम कॉल. ओके, आता प्रोसेस आली म्हणजे ती प्रोसेस क्रिएट करावी लागणार. प्रोसेस
स्टार्ट लक्षात घ्या. प्रोसेस जर प्रोसेसशी रिलेटेड वर्कआउट करायचे असेल तर आधी एखादी प्रोसेस क्रिएट करावी लागणार. सो क्रिएट हा एक सिस्टीम कॉल झाला. नेक्स्ट तो स्टॉप करावा लागणार, त्याच्यासाठी टर्मिनेट सिस्टीम कॉल आला. म्हणजे प्रोसेसशी रिलेटेडचे सर्व काही सिस्टीम कॉल्स आपण शिकणार आहोत. अ रनिंग प्रोग्रॅमिंग नीड्स टू बी एबल टू स्टॉप एक्झिक्युशन आयदर नॉर्मली और अबनॉर्मली. ओके, एखादी प्रोसेस आहे जी एक्झिक्यूट होत आहे. ओके, त्याचं एक्झिक्युशन होत आहे, ती रन होत आहे, ती स्टॉप केली पाहिजे. एक्झिक्युशन झाल्यानंतर स्टॉप केली पाहिजे. तर ती बाय नॉर्मली स्टॉप झाली तर ओके गुड, नाही झाली तर त्याला अबनॉर्मली किंवा फोर्सफुली काय केलं जातं, त्याला स्टॉप केलं जातं. एखादी प्रोसेस आहे ती त्याचं एक्झिक्युशन कम्प्लीट झाल्यानंतर नॉर्मली स्टॉप झाली तर ठीकच, नाही झाली तर फोर्सफुली अबनॉर्मली काय केलं जातं, ती स्टॉप केली जाते. वेन एक्झिक्युशन इज स्टॉप्ड अबनॉर्मली ऑफन अ डंप ऑफ मेमरी इज टेकन अँड कॅन बी एक्झामिन्ड विथ अ डिबगर. जर एखादी प्रोसेसचं एक्झिक्युशन आपण फोर्सफुली किंवा अबनॉर्मली स्टॉप केलं तर त्याचं जे काही चेकिंग आहे ते कोण करतं, डिबगरकडून चेक केलं जातं. ओके, एंड अबॉर्ट क्रिएट टर्मिनेट अलोकेट अँड फ्री मेमरी डॉट लोड एक्झिक्यूट ह्या सगळ्या कशासाठी आहेत, एखादी प्रोसेस कंट्रोल करण्यासाठी टर्मिनेट करण्यासाठीचे सिस्टीम कॉल्स आहेत. ओके, आणि एखादी प्रोसेस क्रिएट करतानाचे कोणकोणते, गेट और सेट प्रोसेस ॲट्रिब्यूट्स वेट फॉर टाईम वेट इव्हेंट सिग्नल इव्हेंट हे काय असणार आहे, त्याच्यामध्ये चेंज करण्यासाठी ॲट्रिब्यूट्स सिस्टीम कॉल्स यूज केले जातात. दी नेक्स्ट वन इज फाईल मॅनेजमेंट सिस्टीम कॉल्स. दी लास्ट वन पॉइंट इज फाईल मॅनेजमेंट सिस्टीम कॉल्स. वी फर्स्ट नीड टू बी एबल टू क्रिएट अँड डिलीट फाईल्स. आता फाईल मॅनेजमेंट करायची म्हणजे फाईल तरी पाहिजे. ओके, सो ती क्रिएट अँड डिलीट त्याच्यासाठीचे सिस्टीम कॉल्स. आयदर सिस्टीम कॉल रिक्वायर्स द नेम ऑफ द फाईल अँड परहॅप्स सम ऑफ द फाईल ॲट्रिब्यूट्स. काय पाहिजे असतं सिस्टीम कॉलला, एखादी जी काही फाईल असणार आहे त्याचं नेम आणि कधीकधी तर त्याचे ॲट्रिब्यूटसुद्धा गरजेचे असतात. कशासाठी, डेटा वगैरे चेंज करण्यासाठीचे किंवा सेट नवीन न्यू डेटा ॲड करण्यासाठीचे. वन्स द फाईल इज क्रिएटेड वी नीड टू ओपन इट अँड टू यूज इट. एखादी फाईल क्रिएट केली तर त्याला ओपन करणं गरजेचं असतं. वी मे अल्सो रीड राईट ऑर रिपोझिशन. आपण काय करू शकतो, त्या फाईलमधले कंटेंट रीड करू शकतो, राईट करू शकतो किंवा रिपोझिशन चेंज करू शकतो. फायनली वी नीड टू क्लोज दी फाईल. आणि शेवटली ॲट दी लास्ट आपल्याला काय केलं पाहिजे, ती फाईल क्लोज करणं गरजेचं आहे. इंडिकेटिंग दॅट वी आर नो लॉंगर युझिंग इट. कशासाठी, तर आता आपल्याला ते यूज करण्याची गरज नाही हे इंडिकेट करण्यासाठी ती फाईल क्लोज करणं गरजेचं असतं. वी मे नीड दीज सेम सेट्स ऑफ ऑपरेशन फॉर डिरेक्टरीज. हे जे काही आत्ता आपण ऑपरेशन्स बघितले, जस्ट लाईक क्रिएट डिलीट रीड राईट करण्यासाठीचे किंवा रिपोझिशन करण्यासाठीचे जे काही ॲट्रिब्यूट्स आहेत ते हे सगळा सेट कशासाठी यूज केला जातो, डिरेक्टरीजसाठी सुद्धा यूज केला जातो. इफ वी हॅव अ डिरेक्टरी स्ट्रक्चर फॉर ऑर्गनायझिंग फाईल्स इन द फाईल सिस्टीम. ओके, हा जो काही सगळा सेट असणार आहे तो आपण डिरेक्टरीजसाठीसुद्धा यूज केला जातो फाईलचा. दिस इज वन ऑफ मोस्ट हेवीली यूज्ड सिस्टीम कॉल्स सिन्स ऑलमोस्ट एव्हरी ॲप्लिकेशन विल ओपन रीड अँड सेव्ह अ फाईल. द ॲप्लिकेशन डेव्हलपर शुड नॉट हॅव टू राईट इलॅबोरेट कोड फॉर ओपनिंग फाईल्स. इन्स्टेड अ सिम्पल कॉल अलाउज यू टू वर्क विथ फाईल्स. ओके, जो काही डेव्हलपर असणार आहे तो एखादी फाईल ओपन करण्यासाठीचा कोड लिहू कसा शकेल, नाही. सो इट इज नॉट पॉसिबल. सो त्याच्या जागी काय केलं जातं, हे सिस्टीम कॉलचा यूज करून एखादी फाईल ओपन केली जाते. सम कॉमन सिस्टीम कॉल्स. काही सिस्टीम कॉल्स रिगार्डिंग फाईलशी रिलेटेड अँड डिरेक्टरीशी रिलेटेड जे काही सिस्टीम कॉल्स आहेत ते आहेत क्रिएट डिलीट रीड राईट रिपोझिशन ऑर क्लोज. दीज आर दी सिस्टीम कॉल्स रिलेटेड टू फाईल्स अँड दी डिरेक्टरीज. ऑल्सो देअर इज अ नीड टू डिटरमाइन दी फाईल ॲट्रिब्यूट्स. आता त्यातले जे काही फाईल ॲट्रिब्यूट्स असणार आहेत त्याच्यासाठी कोणकोणते आहेत सिस्टीम कॉल्स, तर गेट अँड सेट फाईल ॲट्रिब्यूट. अँड दी लास्ट वन इज मेनी टाईम्स दी ऑपरेटिंग सिस्टीम प्रोवाइड्स अँड ॲप्लिकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेस
टू मेक दिस सिस्टीम कॉल्स. ओके, लक्षात येते. म्हणजेच काय, एखादी फाईल मॅनेज करायची असेल तर त्याच्यासाठीचे जे काही सिस्टीम कॉल्स असणार आहेत, लाईक क्रिएट फाईल, क्लोज फाईल, टर्मिनेट फाईल, डिलीट फाईल, रीड राईट, रीओपन, अँड द लास्ट वन इज क्लोज फाईल. दीज आर दी सिस्टीम कॉल्स फॉर दी फाईल मॅनेजमेंट. Also, we are using the set of system calls for the directories also. लक्षात येते. आज आपण लेक्चरमध्ये बघितलं सिस्टीम कॉल म्हणजे काय. हा आहे इंटरफेस कोणाच्यामध्ये, बिटवीन कर्नेल अँड ॲप्लिकेशन ऑर अ यूजर मोड. ओके, कर्नेल म्हणजेच काय. एखादा जो काही प्रोग्रॅम असणार आहे तो कर्नेल मोडमध्ये जर एक्झिक्यूट होत असेल आणि अचानक तो क्रॅश झाला तर होल सिस्टीम काय होणार, हॉल्ट केली जाणार. पण यूजर मोडमध्ये काय होतं, एखादा प्रोग्रॅम एक्झिक्यूट होत असताना क्रॅश झाला तर तो पर्टिक्युलर प्रोग्रॅम, ती पर्टिक्युलर प्रोसेस हॉल्ट केली जाणार. ओके, अदर ज्या काही डिफरंट प्रोसेस आहेत त्या ॲज इट इज वर्कआउट होणार. लक्षात येतं आहे. नेक्स्ट, कर्नेल मोडमध्ये जर एखादा प्रोग्रॅम एक्झिक्यूट होत असताना त्याला जे काही रिसोर्सेस रिक्वायर्ड आहेत, हार्डवेअर रिसोर्सेस किंवा जे काही मेमरी ॲड्रेस रिक्वायर्ड आहेत, ते तो इझिली ॲक्सेस करू शकतो. पण यूजर मोडमध्ये डिरेक्टली तो ते जे काही रिसोर्सेस आहेत ते ॲक्सेस करू शकत नाही. ओके, सो तो काय करतो, कर्नेल मोडकडे रिक्वेस्ट सेंड करतो युझिंग सिस्टीम कॉल विथ द हेल्प ऑफ सिस्टीम कॉल. ओके, सो सिस्टीम कॉल इज द इंटरफेस बिटवीन द यूजर मोड अँड कर्नेल मोड. आता कोणकोणते सिस्टीम कॉल आहेत, फाईल मॅनेजमेंटसाठी कोणकोणते आहेत, अँड प्रोसेस कंट्रोलसाठी कोणकोणते सिस्टीम कॉल आहेत, ते आपण ह्या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. आणि नेक्स्ट काही टाईप्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ओके, थँक्यू.